माझे नाव नितीश महेश करमळकर, मी आता 5वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल मालवण. आज मी तुम्हाला एका लालकी राजाची गोष्ट सांगणार आहे. खूप खूप वर्षांपूर्वी एक राजा राहायचा, त्याचं नाव होतं मिडास. त्याला एक सुंदर राजकन्या होती आणि एक राणी होती. त्याची प्रजा खूप दुःखी होती, कारण त्याला सोन्याचा खूप हव्यास असायचा. तो सोने मिळवण्यासाठी काय पण करू शकत होता. तो आपल्या प्रजाजनांकडून सोने लुबाडून घ्यायचा. एके दिवशी काय झाले, तो झोपेत असताना त्याच्या समोर देव प्रकट झाले आणि त्याला म्हटलं, मिडास तू सोन्याचा नाद सोडून दे. पण मिडास राजाने काय ते ऐकलं नाही आणि त्याने म्हटलं, देवा मला एक वरदान दे की मी ज्या ज्या वस्तूंना स्पर्श करेन ते सोन्याचे होईल. देवाने एक धोकेचा इशारा दिला, पण मिडास राजाने काय ते ऐकलंच नाही. आणि मग देवाने ते वरदान दिले आणि म्हटलं, हे वरदान सांभाळून वापर. पण मिडासनी काय ते ऐकलेच नाही, बघितलेच नाही आणि देव तिथून निघून गेला. आणि मग दुसऱ्या दिवशी तो आपल्या सगळ्या राजमहालांमधल्या वस्तूंना सोन्याच्या करू लागला. त्याला भूक, त्याला तहान भूक येती, कायच आठवत नव्हतं. जेव्हा राणीने खूप आग्रह केला तेव्हा तो जेवायला बसला. तो ज्या ज्या पदार्थांना स्पर्श करायचा ते सोन्याचे झाले. मग तो खूप दुःखी झाला, त्याला खूप भूक लागली. मग राणी आणि राजकन्या त्याच्या जवळ आले आणि त्याला स्पर्श केला, पण तेही सोन्याची मूर्ती झाले. मग राजाला खूप दुःखी झाले, तो खूप दुःखी होता. 4-5 दिवसानंतर त्याने ठरवले की आता मी देवाला बोलवणार आणि हा वरदान परत देणार त्याला. मग त्यांनी असा तप केला जंगलात जाऊन आणि त्यांनी देवाला प्राप्त केलं. आणि देवानी म्हटलं, मिडास तुला आता तुझी चूक कळाली आहे, आता मी हा तुला माफ करतो. आणि मिडास राजांनी देवाकडे माफी मागून